नमस्कार. ब्राह्मण समाज असो किंवा इतर कोणतेही समाज असो, आपल्या मराठा बांधवांना माझी एक विनंती आहे, कोणत्याही समाजाबद्दल वैयक्तिक कोणीही बोलायचं नाही, कारण तो समाज कधी वाईट नसतो, त्या समाजातील व्यक्ती त्या प्रवृत्ती वाईट असतात. त्या एखाद्या व्यक्तीमुळं आपण त्या एखाद्या समाजाला आपण दोष देऊ शकत नाही किंवा द्यायलाच नाही पाहिजे, मग कोणीही असो. आपल्याही मराठा समाजातील अनेक व्यक्ती खूप चांगलं काम केलेलं आहे, पण अनेक काही व्यक्ती आहेत ज्यांनी चुकीचं काम केल्यामुळं काही आपल्या समाजाला डायरेक्ट दोष देतात आणि आपला समाजाच्या मागून काही लोक त्याचा गैरफायदा घेतात. म्हणून माझ्या सर्व मराठा बांधवांना ही विनंती आहे, कोणत्याही वैयक्तिक समाजाला कधी आपण दोष द्यायचा नसतो आणि द्यायचा नाही. त्या समाजातील एखादा व्यक्ती तुम्हाला वाटत असेल तर त्याला तुम्ही डायरेक्ट बोलू शकता. आणि जर आपल्याला मराठा समाजाला, प्रत्येक समाज एक वेगळ्या भावनेतनं चाललेला आहे, प्रत्येक समाजाला असं वाटतं की आम्ही आमच्या समाजावरती एक खूप मोठा काही काळ अन्याय झालेला आहे, ह्या भावनेतून प्रत्येक समाज चाललेला आहे, प्रत्येक अगदी प्रत्येक समाज. प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या वेगवेगळ्या घटनांना तोंड द्यावं लागलेलंच आहे, मग मराठा समाज असो किंवा इतर कोणतेही समाज असो. म्हणून माझी मराठा समाजातील बांधवांना वैयक्तिक विनंती आहे, आपण आपले दलित बांधव असतील, धनगर बांधव असतील, माळी बांधव असतील, कोष्टी बांधव असतील, होलार बांधव असतील, मातंग बांधव असतील, किंवा सर्व समाजातील वंजारी समाज असेल, लोणारी समाज असेल, सर्व समाज आहेत, जे जे आपल्याला समाज आपल्या अवतीभोवती आहेत, आपल्याबरोबर आहेत, त्या समाजातील सर्व व्यक्तींना आपण आजपर्यंत साथच दिलेली आहे आणि त्या लोकांची आपल्याला साथच मिळालेली आहे. फक्त काही लोक आपल्यातीलच चुकीच्या पद्धतीनं कधीकधी मेसेज पेरतात. बरं, तो चुकीचा असतो की नसतो हा आपल्याला माहीत नाही ॲक्च्युली, परंतु माझं एक मत आहे, जो काही मेसेज असेल, जी काही माहिती असेल, त्यामध्ये एकच फक्त आपल्या मराठा समाज बांधवांनी लक्षात ठेवूया, वैयक्तिक कोणत्याही समाजाला कधी आपल्या समाजाने दोष दिलेला नाहीच, परंतु काही आपल्या अतिउत्साही काही कार्यकर्ते असतात, ते कधीकधी अर्धी माहिती घेऊन कधीकधी जास्त बोलण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळं समाजामध्ये गैरसमज तयार होतात आणि याचा फायदा त्रयस्त व्यक्ती घेतो, मग तो महाराष्ट्राच्या बाहेरचा असेल किंवा महाराष्ट्रातला असेल. ज्यांना आजपर्यंत संधी मिळाली नसेल, संधी मिळाली नाही, त्यांनी आपापल्या प्रयत्न करायचे असतात, पण याचा गैरफायदा तिसरा व्यक्ती घेऊन जर आपल्या समाजामध्ये फूट पाडत असेल तर तो का पाडतोय याचाही अभ्यास आपण केला पाहिजे. जर तुमचा एखाद्या व्यक्तीवर रोष असेल, त्या व्यक्तीला तुम्ही वैचारिक पद्धतीने बोलू शकता, पण एखाद्या समाजाला आपण कधी टार्गेट करत आलेलोच नाही, पण काही लोक करतात आणि त्यामुळं काही द्वेष निर्माण होतात, तर ते अजिबात होऊ द्यायचं नाही. मराठा बांधवांनी, आता काही बांधव आपले ब्राह्मण समाजाविषयी बोललेले आहेत, त्यांना विनंती आहे, वैयक्तिक द्वेष अजिबात आपला नाहीच आणि ठेवायचा नाही. फक्त तो त्या व्यक्तीबद्दल असेल तर तो व्यक्तीबद्दलच तुम्ही बोला. धन्यवाद. मी महेश कुमार पाटील, मी स्वतः मराठा आहे. आपल्याला विनंती आहे, आपल्याला खूप महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचं आहे आणि सर्वांना पुढे घेऊन जायचं आहे. जर आपल्या माध्यमातनं मराठा सोडून इतर समाजातील कौशल्यवान, हुशार, दूरदृष्टी असलेला व्यक्ती जर महाराष्ट्राच्या खुर्चीवरती मुख्यमंत्री म्हणून बसवण्याचा आपण जर प्रयत्न केला, तर मराठा समाज काय करू शकतो, मराठा समाजाबरोबर असल्यानं काय फायदा होऊ शकतो, मराठा समाज एखाद्या व्यक्तीला कुठे घेऊन जाऊ शकतो, मराठा समाज सर्वांना बरोबर घेऊन जात असताना त्यांना न्याय कसा देऊ शकतो, मराठा समाज सर्वांसाठी काय करू शकतो, मराठा समाजाने सर्वांसाठी काय केलं आहे, या गोष्टी लोकांना दिसून येतील. कारण मराठा समाजाने एवढं चांगलं काम केलेलं असून काही लोकांच्या चुकीच्या बोलण्यामुळं, चुकीच्या पद्धतीमुळं जर द्वेष निर्माण होत असेल, आता मराठा समाजाच्या माध्यमातनं मराठा समाजाच्या नावाच्या आडून काही लोक गैरफायदा घेतात, तो भाग वेगळाच आहे, त्याच्यावरती वेगळा विषय आपण मांडू शकतो, पण आत्ता तरी आपण मराठा समाजाने या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. मित्रांनो, काळ बदलत चाललेला आहे, जग अगदी पुढं आलेलं आहे आणि अजूनही त्याच पद्धतीनं त्याच वेगानं जग पुढं जात आहे. आपणही बदल केले पाहिजेत. आपला मराठा समाजातील बांधव कधीकधी आक्रमक होतात, कधीकधी वैयक्तिक काही समाजावरती बोलतात. आता कालच मी एक बातमी ऐकली, ते बांधव त्यांचा रोष असेल, त्यांचा राग असेल, त्यांना अजिबात मी चुकीचं म्हणणार नाही, पण आपल्या बांधवांनी आता थोडंसं स्वतःचा विचार केला पाहिजे, कारण आपल्याला काही लोक मराठा समाज थोडा आक्रमक असल्यामुळं, मराठा समाज थोडासा काही ठिकाणी डिसिजन मेकर असल्यामुळं, किंग मेकर असल्यामुळं काही लोकांना त्या गोष्टी पचतात, काही गोष्टी पचत नाहीत. प्रत्येक समाज एक वेगळ्या भावनेतनं गेलेला आहे, वेगळ्या भावनेतनं चाललेला आहे. प्रत्येक समाजाला वाटतं की आमच्यावर काही काळ अन्याय झालेला आहे, आमचा समाज आता काही अन्यायाच्या भावनेतनं जात आहे. मराठा समाजालाही तसंच वाटतंय. आमचा समाज एवढा मोठा असूनही आमच्या बांधवांना, आमच्या विद्यार्थ्यांना, लोकांना आरक्षण नाही, त्यांना न्याय मिळत नाही, असं अशा सगळ्या समाजाच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या भावना आहेत, त्यामुळे लोक त्या पद्धतीनं व्यक्त होतात.
पण व्यक्त होताना माझी एक विनंती आहे, आपला महाराष्ट्र आहे, मी काही तुम्हाला तत्त्वज्ञान शिकवत नाही, फक्त मला एक विनंती आहे, आपल्या समाजात जे समाज आहे त्या समाजाने एकमेकाला साथ दिलेली आहे. आपले बांधव काही काल ब्राह्मण समाजाला बोलले, माझं एक एक मत आहे, चुकीचं असू शकतं बरोबर असू शकतं मला माहीत नाही, आपले जे समाज बांधव आहेत त्यांना एक विनंती आहे, कोणताही समाज कधी वाईट नसतो, त्या समाजातील प्रवृत्ती, त्या समाजातील त्या व्यक्ती त्या ज्या पद्धतीने वागत असतात, त्यांच्या प्रवृत्ती असतात त्या वाईट असतात. तर त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला रोष असेल तर तुम्ही त्या व्यक्तीबद्दल वैयक्तिक तुम्हाला तुम्ही त्याच्याशी बोलू शकता, त्या व्यक्तीला वैयक्तिक तुम्ही टीका करू शकता, तुमची मतं मांडू शकता, पण कोणत्याही समाजाबद्दल, अगदी कुठलाही समाज असेल, ब्राह्मण असो किंवा आपले दलित बांधव असतील किंवा क्षत्रिय बांधव असतील, कोणीही असो, धनगर बांधव असतील, माळी बांधव असतील, वंजारी बांधव असतील, कोष्टी बांधव असतील, वडार बांधव असतील, लोणारी बांधव असतील, आपल्या समाजात असलेले सर्व जाती धर्मातील सर्व लोक असतील, मुस्लिम बांधव असतील, वैयक्तिक त्या समाजातील किंवा तो समाज कधी वाईट नसतो. त्या समाजामध्ये आजूबाजूची लोक जसं तुम्हाला घडवत असतात, तुमच्या डोक्यामध्ये जे काही भरवत असतात, यावरती त्या प्रवृत्ती तयार होतात, आणि त्या प्रवृत्तीच्या माध्यमातून तुमच्यावर तो अन्याय किंवा तो तुमच्यावर न्याय अन्याय जे काय असेल ते होत असतं. म्हणून तो वैयक्तिक व्यक्ती जर तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर त्याला बोला, कोणत्याही समाजावरती अजिबात बोलू नका. आपला समाज, आपला मराठा समाज खूप स्ट्रॉंग आहे, खूप मजबूत आहे, पण आपल्या काही फायनान्शियल गोष्टींमुळे किंवा आपल्या गरिबी, आपल्या समाजात असलेल्या गरिबीमुळे हा समाज थोडा खचला जात आहे, आणि त्यासाठी आपण न्याय मागत आहे. मग हा न्याय मागताना आपण आता कुठल्या काळामध्ये आहे, आपण खूप, आपला समाज असेल किंवा आपला भारत देश असेल, महाराष्ट्र असेल, जग असेल, खूप पुढे आलेला आहे. आपल्याला सर्व समाज आता एका स्टेजला आहेत, एका लेवलला आहेत. यामध्ये आज ज्याच्याकडे कौशल्य आहे, ज्याच्याकडे स्किल्स आहे, ज्याच्याकडे दूरदृष्टी आहे, ज्याच्याकडे चांगला अभ्यास करण्याची प्रवृत्ती आहे, लोकांचं ऐकून घेण्याची शक्ती आहे, व्यवस्थित बोलण्याची शक्ती आहे, शब्द रचना व्यवस्थित मांडण्याची शक्ती आहे, अशा वेगवेगळ्या कौशल्यांवरती आधारित किंवा जे वेगवेगळे कौशल्य ज्याच्याकडे आहे तोच व्यक्ती आज पुढे जाणार आहे. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे, कोणत्याही समाजाला दोष न देता आपण त्यांना त्या व्यक्तीतील चुकीच्या गोष्टींना दोष देऊया, आणि कोणाचाही द्वेष न करता आपण पुढे जाऊया. मराठा समाजाला माझी हीच विनंती आहे. मी स्वतः मराठा आहे, मी इंजिनियर महेश कुमार पाटील. आपल्या सर्वांना हीच विनंती आहे, सर्वांना घेऊन, सर्वांना बरोबर घेऊन वैचारिक विचार करून. वैचारिक म्हणजे कसा, तर समाजामध्ये पुढं जात असताना आपल्याला कोणत्या गोष्टींची गरज आहे, कशाची गरज आहे, सर्वांना न्याय मिळतोय का, कोणावरती अन्याय होतोय का, वन साईड कुठल्या गोष्टी घडत आहेत का, बायस्ड कोणत्या गोष्टी घडत आहेत का, तर या गोष्टींकडे फोकस करून जिथं चुकीचं वाटतं तिथंच चुकीचं आपण बोललं पाहिजे. जर आजपर्यंत मराठा समाजातील व्यक्ती मुख्यमंत्री जास्त झाले असतील, तर आपण मराठा म्हणून इतर समाजातील चांगला व्यक्ती मुख्यमंत्री करण्याचा जर प्रयत्न केला, मग तो तसाच पाहिजे, कौशल्यवान असला पाहिजे, दूरदृष्टी असलेला पाहिजे, सर्व प्रकारचे महाराष्ट्रातील देशातील ताणतणाव झेलता येईल असा असला पाहिजे, महाराष्ट्र आणि देशाला पुढे घेऊन जाईल असा असला पाहिजे, अभ्यासू असला पाहिजे, म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत. सर्वांना न्याय देणारा असला पाहिजे, सर्व समाजाला न्याय देणारा असला पाहिजे, सर्वांच्या बरोबर राहणारा असला पाहिजे, कोणावर अन्याय होऊ देणार नाही या विचाराचा असला पाहिजे. या गोष्टींकडे आपण फोकस केलं पाहिजे. म्हणून ब्राह्मण समाज असेल किंवा आपले कोणतेही समाज असतील, कोणत्याही समाजाला दोष न देता त्यामध्ये असणाऱ्या चुकीच्या व्यक्तींना आपण दोष जर तुम्हाला द्यायचा असेल तर तसं त्या पद्धतीने त्याच्यावरती टीका ती पण वैचारिक करून आपण त्या व्यक्तीला बोलू शकतो. आणि अजून एक गोष्ट, आपला मराठा समाज म्हणून, एक मराठा समाज म्हणून आपण, आपल्याकडे एक जबाबदारी आहे, एक तुम्हाला एक रूल असतो, अनस्पोकन रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे जे समाज मोठे असतात त्या समाजाकडे एक अनस्पोकन रिस्पॉन्सिबिलिटी आलेली असते, आपल्या छोट्या छोट्या समाज बांधवांची रक्षा करणं, त्यांना साथ देणं, त्यांना संधी देणं, त्यांच्या संधी निर्माण करून देणं. मग कधीकधी त्या संधी त्यांना देण्यासाठी आपल्याला काही संधी सोडाव्या लागतात, काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. आणि हा त्याग, या संधी आपल्या सर्व समाज बांधवांनी पाहिलेल्या आहेत, पण तरीही काही क्षेत्रामध्ये, मग त्या राजकीय क्षेत्रामध्ये असेल किंवा मग अजून कुठं काही अशी क्षेत्र असतील, असे ठिकाण असतील जिथं आपल्या मराठा सोडून इतर आपल्या समाज बांधवांना संधी जर अपॉर्च्युनिटी मिळत असतील तर त्या ठिकाणी आपण काही संधी सोडल्या पाहिजेत. परंतु जिथं आपल्या गरीब बांधवांना संधी मिळणं अपेक्षित आहे तिथं त्यांना न्याय मिळवण्यासाठी आपल्याला त्या संधी मिळवल्या पाहिजेत. त्यासाठी आपल्याला आपले जे समाज बांधव आहेत आणि आपल्या बरोबर असणारे समाज बांधव आहेत त्या सर्वांसाठी आपण संधी निर्माण केलेल्या असल्या पाहिजेत. आणि ज्या संधी आधीच असतात त्या संधींसाठी आपण संघर्ष केला पाहिजे. पण हे करत असताना अनस्पोकन रिस्पॉन्सिबिलिटी जी आपल्याकडे आलेली आहे त्या माध्यमातून
जर आपण आपल्या राज्याच्या एखाद्या सर्वोच्च पदी जिथं आपला समाज सोडून इतर समाजातील एखाद्या व्यक्तीला संधी मिळू शकते अशा ठिकाणी जर आपण एखाद्या गोष्टीचा त्याग केला आणि इतर समाजातील एखाद्या कौशल्यवान व्यक्तीला तिथं बसवण्यासाठी आपण प्रयत्न केला तर त्या दिवशी आपल्याला इतर समाजाकडून किंवा आपल्या समाज बांधवाकडून जे काही मिळेल ते सर्वोच्च असेल. आणि त्याच वेळी मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये रेकॉर्डिंग करून ठेवतो. पुढे जे मी रेकॉर्डिंग करून ठेवलेलं आहे ते जर माझ्या समाज बांधवांना म्हणजे मराठा बांधवांना ऐकायचं असेल किंवा आपल्या महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांना ऐकायचं असेल किंवा प्रतिष्ठित लोकांना ऐकायचं असेल किंवा ज्या लोकांना उत्सुकता लागलेली आहे की नक्की याच्यामागं याचा उद्देश काय आहे किंवा काय साध्य होऊ शकतं हे ज्यांना ऐकायचं असेल त्यांना ते मी लवकरच दाखवेन. पण त्यासाठी चांगला मॅसेज समाजामध्ये गेला पाहिजे. आपल्या सर्व समाज बांधवांनी चांगल्या पद्धतीनं सर्व समाज बांधवांनी एकत्रित राहिलं पाहिजे. आपल्या महाराष्ट्रात जी द्वेषभावना तयार झाली आहे ती कमी झाली पाहिजे आणि हा मॅसेज हा व्हिडिओ जास्तीत जास्त सर्व लोकांपर्यंत गेला पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये जे आता वातावरण दूषित झालेलं आहे होत चाललेलं आहे किंवा काही लोक करत आहेत मग त्यामध्ये कोणत्याही एका पक्षाचा यामध्ये एका पक्षाला आपण दोष देऊ शकत नाही. यामध्ये सर्वच पक्ष त्याच पद्धतीनं वागत आहेत. म्हणजे मी सांगतोय म्हणजे कोणत्या एका पक्षावरती टार्गेट करून अजिबात नाही. सर्वच पक्षाची मानसिकता अशी होत चाललेली आहे. म्हणून आत्ता जे मी मागे सांगितलेला मॅसेज चांगल्या पद्धतीनं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे तेव्हाच मग मी पुढचा मॅसेज आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवीन. धन्यवाद. मी महेश कुमार पाटील.